हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आज लग्न आहे, सगळ्यांची तयारी झाल्या, नवरी मुलगी गेल्या, आता हॉलवर गेल्या, आम्हाला अजून आवडायला वेळ झालाय, त्यामुळे सगळ्यांचा वेळ लागलाय। बघा, माझा हिरो तयार झालाय आणि हिरोचा मामा, ह्यो एक मामा, ह्यो मोठा मामा आहे, भाऊज आहे माझी, वहिनी अजून आवरायचं आहे, हो तिला काय आवरू दे ना, अजून तिची पार्लरवाली यायची आहे, त्यामुळे आवरायचं आहे। ही काकी आहे, कसं चाललंय बघा गोंधळ काकीचा माझ्या। पप्पा आहेत, अजून आवरले आवरले पप्पांचं झाले, आता मम्मीचं पण चाललेलं आहे तयारी। इकडं काका आणि त्याने आवरा लागले करणार कपडे। पुढचा व्लॉग आता हॉलवरच कंटिन्यू करणार आहे। आता सगळी गडबड झाली, मुलगी तिकडं हॉलवर गेल्यामुळे सगळ्याची तयारी चाललेली आहे जोरात, त्यामुळे आता तिथंच केल्या कंटिन्यू करून, तोपर्यंत तुम्ही वेट करा। खूप अशी तयार झालेली आहे, खूप तुम्ही चला की तुम्ही थांबणार आहे का, तिकडेच येणार आहे का, चला रुखवताचं सामान यायला लागलं, रुखवताचं सामान आहे, त्यात बॉक्स पासा होते घेऊन गेले। माझी मम्मी आहे, मम्मीचं आता आवरलंय, पप्पा पण चाललेले आहेत, काय बोल की तू आवरून ये का, माझं आवरलं की मला येत नाही, आता आवरले की माझं, मी नको येऊ, आता मी नको येऊ, हा चालतंय चालतंय, आम्ही तयार झालो, आम्हाला लिहिला नाही म्हटलं मला, हा चालतंय, येतो म्हणाल की पोरांना घेऊन, आम्ही सगळीच येणार होतो, बघ येतो हिरो। सकाळ सकाळ लवकर उठले कसं झाले, पण छान आहेत मम्मी, किती छान आहेत, दोन एकदम घेतल्यात। स्वरूप जागा होतं बसायला, मी थांबून बसत जाऊ गाडी घेता, मी येतो टू व्हीलर घेता का, मग घेतो आम्ही, नाही घेतो आम्ही, कसं घेतो कोरोना घेऊन जावा तुम्ही पुढे, तुमची पण गाडी, तुम्ही बसा जावा गाडीत, तुम्ही बसा जावा गाडीत, मी काय सांगतो ऐकता, काय बसा जावा गाडीत, नाही तिकडे बाकी बसणार आहे, तुम्ही मांडीवर बस बघा, इकडे शिस्ते बस, सरळ बस, लग्न काय म्हणून दंगा झाला माझं, गांधीनगरला पळते, गांधीनगर तिकडे नाही गाडी, ती तिघ पण काय करतात, काय मी टू व्हीलर नाही, त्यांनी थांबणार नाही, येतील त्यांनी केदारला गेले, गाडीवर नाही येणार, थांबत बसतात। हॉल आलेला आहे आता, सकाळ सकाळी एक आता 9 वाजता कुठलं का कसला मुहूर्तावर लग्न करतात, ते ना कसला सकाळी एकदा लग्न वैदिक पद्धती, हा आता वैदिक पद्धतीने लग्न आहे। नवरीचे पप्पा आधी थांबलेले आहे, मामा आहे, आत्यांचे मिस्टर, बाकीचे कोण आलेले आहेत, या लागलेत, या लागले या लागल्यात, मला हॉल दाखवतो, हा हॉल आहे, हा मी नाही की या, मला म्हणते या या मला पाठवल्यानंतर ते आता दे या ग, सोना पप्पा आहेत की गो, सोना
ठेवू देतो घेत तुम्ही तुम्हाला तसलीच दिले की असली असलीच दिले की आता काळोख दिसायला बँगा घेऊन चाललो आम्ही सगळ्या असा सेट आहे सगळा मस्त केलाय तिथं ना नवरी आहे आमची नवरी मुलगीची आई कोण हा कोण कुठं शूट करायला लागलंय ब्लॉग ब्लॉग करायलोय चेंज करणार आहे प्रेषिता चेंज करणार आहे आमची नवरी कुठं गाल ही पण माझी बहीणच आहे गौरीचे पप्पा गडबड चालले माझा चुलत भाऊ आहे आणि नवरी मुलगीचा सक्का भाऊ आहे बडी आहे माझा बडी आवडता भाऊ आहे एक काका माझे म्हणजे नवरी मुलगीचे पप्पा भेटीचा कार्यक्रम होणार आहे पहिला स्टार्टिंगला पाच बायका आणि असं म्हणजे एकामेकाला भेटायचं असं असतं म्हणजे आता चालू होणार आहे खूप छान केलेलं आहे अरेंजमेंट तुमचे भाऊजे सासूबाई आहे त्या कुठे फोटोग्राफर थांब की मॅम थांब की अन्वित जाऊया थांब की अन्वित अन्वित थांब कुठे जायचं आहे कुठे जायचं इकडे इकडे त्याच्या सासूबाई येत आहे या ब्लॉग करायला व्हिडिओ करायचं तिथं तिथं गेलं काटा ना की आपलं भीती गाठीचं ते आणि मी तिकडे पण बघा इथे बघा
भेट घ्या नवरीचा आता हळदीचा मेकअप केला म्हणजे ऑलरेडी काल केलेले आहे हळद आणि आता आणि इथं दोघांना हळद लावायचे मामा हा मुलगीचा मामा आहे फोटोशूट चाललेला आहे रुबाब रुबाब एकदम थांबकी चालू आहे की का असं ठीक आहे तरी मग अशी मी त्याला
व्यवस्थित मानी व्यवस्थित श्वेत उतरंडे मी केलेले आहेत बघा किती छान आहे नुकत असं झालेलं आहे तसं सजवलेलं आहे तसं लावलेलं आहे वैदिक पद्धतीने लग्न होतं ते आता झालेलं आहे आणि आता जे गेस्ट येणार आल्यावर जे लग्न होते ना ते आता आहे मग आता आमचं आता आम्ही आता आवरणार आहे आता पार्लरवाली तरी येणार आहे त्याच्यानंतर मेकअप तेन करणार आहे आणि कूचं काही मीच करणार आहे मेकअप आणि मग दाखवेन तुम्हाला फायनल लुक कसा आहे हां बघ करते ती आमचं आता मेकअप तेन झालेलं आहे आणि आता आम्ही आता बाहेर जाणार आहे अजून बहिणीचा चाललेला आहे मेकअप तिचा सगळी बाहेर चाललो आहे पूजा तू ये हां आम्ही जात पेटं घालायचं चाललंय मामाच झालेलं आहे पेटं घालून चालू आहे
भारती लाम दर बाळ पुढे जरा जरा साइड मेकअप करतो बॅक साइड तिकडे बॅक साइड ला होतो दीदीचा आणि माझा होतो त्यामुळे जरा सगळे त्याच्या मैत्रिणीने छोटी छोटी पिल्ल आहेत त्यांची जेवल्या तू मम्मीकडे आणि जेवायला लागल्या आता लग्न आता झालेलं आहे आणि आता पाठवणीचा कार्यक्रम होणार आहे लग्नातील झालं जेवण बिवणं झालं किती वाजलेत ग चार वाजून गेले आणि आता सगळे आवरावरी जे हॉलवाली जे असतात ना ते आवरावरी करायलेत ना लास्ट स्टेप पर्यंत लास्ट स्टेज पर्यंत तर ती मेकअपच करत होती मला वाटतं एक चार ते पाच मेकअप चार मेकअप केले चार मेकअप झाले ते काय बघाल हेअर स्टाईल बघाल कसा लुक झालाय सांगा हाच्याने रडून रडून गोंधळ केलाय वहिनीला काही फोटो काढायला वेळच मिळणं झालाय झोपेत उठलाय रडा लागलाय तिकडे बघा अवस्था बेकार झाल्या पळून पळून सकाळपासून क्लीनअप केलेला गेला माझा तू केलतास क्लीनअप असं काहीतरी करायला पाहिजे ना हिरो इकडे अनवीत हात करा कॅमेराकडे बघून Thank you.
पूजा सांगायला आलेत म्हणलं चौघ गेलेत भाऊजी काळजी घ्या तिची आणि तुमची पण हा बोल हाय माझ्या फ्रेंड्सनी सगळ्या गिफ्ट दिलेला आहे श्री स्वामी समर्थ की जय खूप छान गिफ्ट दिले आणि मुलगीची आत्ताच पाठवणी झालेले आणि मुलगी आता गे म्हणजे आमची नवरी मुलगी गेलेली आहे तिच्या घरी आणि सगळा ओ अनवित कुठे आहे ए अनवित कुठे आहे सरपण घेतलेला आणि सगळा हॉल असं रिकाम पडलेले सकाळपासून गजबज झालेली होती सकाळपासून गजबज झालेली होती आणि आता सगळं शांत झालंय सगळं डेकोरेशन पण काढा लागले तुम्हाला दिसत असेल खूप वाईट वाटाल तर खूप रडलो पण आम्ही खूप लहानापासून पण आम्ही तिघी एकत्र आहे बहिणी आणि असं म्हणजे पाठवणी करताना खूप रडलो आम्ही खूप म्हणजे खूप आता आणि आता दरवी काय म्हणजे असं आलो किंवा ती एकीकडे असणार मी एकीकडनं ही आता आई जाऊन लग्न व्हायचं आहे त्यामी तिथंच असणार आहे लग्ना दिवशी खूप वेळ झाला त्यामुळे काय व्लॉग असा शेवटपर्यंत केला नाही आणि आज तिसरा दिवस आहे ना लग्नाचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही सगळे चाललोय आता बहिणीच्या घरी पूजा आहे आज तिकडे चाललोय आणि हा व्लॉग ना मी इथं स्टॉप करतो आणि पुढचा व्लॉग करणार आहे तो तुम्ही पहा चला बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय